कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलंय. गेल्या 24 तासात देशात 19,000 अधिक रुग्ण आढळले. दिवसभरात 49 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. राज्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढत असून गेल्या 24 तासात 1931 नवे रुग्ण आढळलेले आहेत. मुंबईतील बाधितांच्या संख्येतही 4-5 दिवसांपासून मोठी वाढ पाहायला मिळते आहे. दिवसभरात 486 नवे रुग्ण आढळले तर दोघांचा मृत्यू झाला. केंद्र सरकारनं दिल्लीसह 7 राज्यांना सतर्कतेच्या सूचना जारी केल्या आहेत. देशाच्या काही भागात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यानं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं महाराष्ट्रासह दिल्ली, केरळ, कर्नाटक, ओडिशा, तामिळनाडू, तेलंगणा या राज्यांना कोरोना चाचण्यांच्या संख्या वाढवण्याचे निर्देश दिले. केंद्राकडून काय निर्देश देण्यात आलेले आहेत पाहूया एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून. चाचणी, रुग्णशोध, उपचार, लसीकरण आणि कोरोना प्रतिबंधक नियमावलींचं कठोर पालन करावं असे निर्देश देण्यात आलेले आहेत. बाजार, शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्थानकं, देवस्थानं इथं मास्क वापर केला जावा. लसीकरणाचा वेग वाढवा. 30 सप्टेंबरपर्यंत सरकारी लसीकरण केंद्रांवर मोफत बूस्टर डोस उपलब्ध असेल याबाबत जनजागृती करा. सर्वाधिक रुग्ण आढळणाऱ्या जिल्ह्यांवर बारकाईनं लक्ष ठेवा. RT-PCR आणि अँटीजेन टेस्टला प्राधान्य द्या. इन्फ्लुएन्झा सदृश्य संसर्ग, फुफ्फुसांचा अतिगंभीर संसर्ग या आजारांवर लक्ष ठेवा. परदेशी प्रवाशांच्या नमुन्यांचं जिनोम सिक्वेन्सिंग करा असेही निर्देश केंद्रानं राज्यांना दिलेले आहेत. अधिक रुग्ण आढळणाऱ्या भागातील संशयित रुग्णांचे नमुने प्रयोगशाळांकडे पाठवा. छत्रपतींचा विचार म्हणजे